पाचवा चेंडू घेऊन जातो गणेश गायकर. आणि आता होतं हवाई फायर, चेंडू बिरकावून दिलाय नक्कीच. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटकातील. आणि आता मात्र नक्कीच भिरकावून देतोय कैलास भांडे ऑन द फायर. लाजबाब फटका, छत्रपतींचा चवा यांनी लगावल्या गेल्या या सहा धावा. सी मारेशेबार षटकार, या षटकारानं धावसंख्येला आकार आणि गती मिळते. धावसंख्या सहाने भर कन वाढतीये, धावसंख्या होते ती मात्र याच्यासाठी. चांगला असा फटका, लॉंग ऑनच्या लॉंग ऑफच्या दिशेने नक्कीच चांगलं असं क्षेत्ररक्षण होत आहे. एक सांघिक चौथा वैयक्तिक पहिल्या षटकातील दुसरा चेंडू दादू याचा. कैलास भांडे ऑन द फायर, नक्कीच चेंडू मिरकावून देतोय सीमा रेषे बाहेर षटकार. ज्यावेळी कैलासाच्या बॅटीतनं चेंडू निघतो नक्कीच गोळीच्या प्रमाणे, जशी बंदुकीतनं गोळी निघते त्याच पद्धतीने चेंडू निघतो. षटकार जातो, षटकारानं मात्र धावसंख्येला आकार आणि गती मिळते. धावसंख्या सहाने भर कन वाढते, धावसंख्या होते ती 43. आठ चेंडू आणि 20 धावांना खेळतोय कैलास भांडे. पुन्हा एकदा फुल टच चेंडू होता, एक धाव काढण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण सचिन सरनकडनं होतंय. परंतु एक धाव काढू 46 माफ करा. चेंडू विरकावून दिला नक्कीच तारा मंडल सहा धावांसाठी. नक्कीच कैलास भांडे शहापूरचा बाहुबली, हार्ड हिटिंग फलंदाज नक्की. एक मोठा फटका पुन्हा एकदा बघायला मिळतोय, तिसरा मोठा षटकार बघायला मिळतो कैलास भांड्याच्या फलंदाजीतून. या षटकारानं मात्र धावसंख्येला आकार आणि गती मिळते, धावसंख्या सहाने वरकन वाढते, धावसंख्या होती ती मात्र 52. चांगला असा फटका, एकदा पूर्ण होते, दुसरी धाव होईल का? नक्कीच दुसरी धाव व्यवस्थित पूर्ण होतीये. या दोन धावणी मात्र धावसंख्येला आकार आणि गती मिळते, धावसंख्या दोन ने वाढते, धावसंख्या होती ती 7. पाचवा चेंडू प्रगतीपथावर. आणि आता मात्र नक्कीच चेंडू विरकावून दिलाय सीमा रेषे बाहेर षटकार. छत्रपतींचा चव्हाणे लगावले गेले या सहा धावा. या सहा धावाने नक्कीच धावसंख्येला आकार आणि गती मिळते, धावसंख्या सहाने भर कन वाढते, धावसंख्या होती ती मात्र 63. शेवटचा चेंडू असलेल्या षटकातला काय होतं बघूया. शेवटच्या चेंडूवर जर कैलासने अजून एक षटकार मारला तर महेश भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. आणि पुन्हा एकदा सुंदर फटिका षटकार आणि 500 रुपयाचं पारितोषिक लागू होते इथे कैलास भांडे याला. बॅक टू बॅक दोन षटकारांनी, या षटकारानं मात्र धावसंख्येला आकार आणि गती मिळते, धावसंख्या होती ती 1.